सचिव धर्मपाल मेश्राम ने राष्ट्रवादी कांग्रेस विधायक अमोल मिटकरी पर निशाना साधा। उन्होंने इस वक्त कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस के नेता और अमोल मिटकरी ने भाषण देने के अलावा आज तक दूसरा कुछ किया ही नहीं है, उन्हें सेवा भाव नहीं समझता। ऐसे कहते हुए उन्होंने अमोल मिटकरी और राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं पर निशाना साधा। मी अनेकदा म्हणलेला आहे की अमोल मिटकरी हा राजकारणातला थिल्लरपणा आहे। आता तर ते सत्ता महाविकास आघाडीची जाता बरोबर एक वैफल्यग्रस्तता, एक वैमनस्कता अमोल मिटकरींमध्ये प्रवेश केलेली आहे आणि त्याच्या पोटीस ते अक्षरशः बरळायला लागलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा अमोल मिटकरींनी भाषणाच्या पलीकडे आजवर कोणतंही काम केलेलं नाही। त्यांना सेवाभाव कळत नाही। रक्त तुला करताना हे जे रक्त आहे ते एखाद्या पेशंटच्या कामी, एखाद्या रुग्णाच्या कामी येईल, त्याचा जीव वाचवता येईल ही भावनाच कधी त्याची राहिलेली नाही आहे। निवळ भावविवश होऊन आवेशात भाषणं करणं आणि लोकांना भूलभुलैया करून आपल्या सत्तेची पोळी शेकणं एवढंच काम करणाऱ्या अमोल मिटकरींना त्यातला सेवाभाव कळणार नाही। आणि त्यामुळेच मी म्हणलेलं आहे की ही वैफल्यग्रस्तता आहे, ही त्यांची वैमनस्कता आहे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।